होगनोळीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्नाटक वन विभागाच्या सहकार्याने कोगनोळी परिसरात वृक्ष लागवड कार्याचा शुभारंभ झाला। येथील प्रजावाणी फाउंडेशनने गत एक वर्षापासून सातत्याने केलेली मागणी व पाठपुरावा याची दखल घेऊन कर्नाटक राज्य वन खाते व कोगनोळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तवाडी प्राथमिक शाळेच्या आवारात व पीबी रोड ते बीरदेव मंदिर या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, कुमार पाटील पिडाप यांच्या हस्ते वृक्षारोपांचे पूजन करून केला। नारायण कोळेकर यांनी स्वागत करून वृक्ष लागवड कार्यक्रमाचा हेतू विशद करताना पर्यावरणाचा समतोल साधून कोगनोळी गावच्या सौंदर्यात भर पडेत असे सांगून सदर उपक्रम राबविण्याकरिता मोलाचे योगदान दिलेबद्दल वन खाते, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देऊन आभार मानले। यावेळी मान्यवरांनी प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून पुढील उपक्रमांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी उपवनाधिकारी संजय संसुद्धी यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। यावेळी मारुती कोळेकर, बाळासाहेब कोळी, प्रकाश गायकवाड, प्रवीण पाटील, विठ्ठल कोळेकर, नितीन कांदळे, सचिन परीट, दीपक माने, संतोष माने, शिवाजी दिवटे, धनाजी कदम, अभयसिंह गायकवाड, आबा समडोळे, दत्तात्रय डुम, किरण पोवाडे, सागर पाटील, मारुती घरमोळे, मधुकर पाटील, अनिल बागे पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते।